एअर इंडियाच्या मुंबई न्यूयॉर्क या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे. विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याच्या धमकीनंतर दिल्ली विमानतळावर ही इमर्जन्सी लँडिंग झाल्याचं कळत आहे. दिल्ली पोलिसांना विमान उडवून देण्याची अज्ञात व्यक्तीकडून फोनवरून धमकी देण्यात आली आणि धमकीनंतर खबरदारी म्हणून एअर इंडियाच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली आहे असं कळत आहे. आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून. शिवाजी, सध्याचे नेमके काय तपशील आहे? तिथले प्रवासी सुरक्षित आहेत का आणि बॉम्ब सापडल्याची जी काही धमकी आहे तर त्या सगळ्या संदर्भात काही तपशील पुढे येऊ शकलेत का? मुंबईवरून हे विमान न्यूयॉर्ककडे जात होतं, मात्र त्या दरम्यान बॉम्ब ठेवल्याची धमकी आल्यानंतर प्रशासनानं तात्काळ हे विमान इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट वरती, दिल्लीमध्ये असलेल्या एअरपोर्ट वरती लँड केलेलं आहे. सगळे प्रोटोकॉलच्या नियमानुसार सध्या हे विमान लँड केल्यानंतर बॉम्ब शोधक पथक जे आहे त्याला पाचारण केलं जाणार आहे आणि पूर्ण सिक्युरिटी जी आहे याची तपासणी केल्यानंतरच या हे जे विमान आहे ते पुढे रवाना केलं जाणार आहे. सध्या तपासण्या सुरू आहेत आणि या तपासण्या झाल्यानंतर या सगळ्या बाबींची चौकशी केल्यानंतरच विमान जे आहे ते न्यूयॉर्ककडे जाणार आहे. सध्या कुठलाही अनुचित असा प्रकार घडलेला नाहीये आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तपासणी जी आहे ती सध्या सुरू असल्याचं समजतंय. जी शिवाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.